धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत गेले यांच्या दुखद स्मृति आजही मनाला वेदना देतात। देव देश आणि धर्माला सर्वोच्च प्राधान्य देणारा मराठ्यांचा राजा शत्रूच्या कैदेत गेला, ती हीच भूमी। कसबा संगमेश्वरने जैसे मालोजी सारख्या पराक्रमी पुरुषाचे शौर्य पाहिले, तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या राजाविरुद्ध स्वकीयांनी केलेली फितुरी पाहिली। अशा फितुरांना अंगाखांद्यावर वाढवल्याचे दुःख ही संगमेश्वरची भूमी कशी विसरू शकेल। आज आपण अशा एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत जिथे महाराष्ट्राचा दुर्दैवी क्षण घडला, तो म्हणजे संगमेश्वरमधील कसबा गावातील सरदेसाई वाडा। तर मित्रांनो, हा स्मारकाच्या रोडवरनं आपण सरळ सरळ पुढे आलोय आणि मित्र, तुझं नाव काय? काय? नादेश। नादेश आपल्याला रस्ता दाखवतोय। ऍक्च्युली मला पण नाही माहित, मी पहिल्यांदा आलो इकडे। चला तर आता सरदेसाई वाडा बघूया आणि त्यांचा इतिहास सुद्धा मी तुम्हाला सांगतो। संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी याच ठिकाणी कैद केले। ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे। संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी राजांचे वास्तव्य नेहमी असायचे। उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर सरदेसाईंच्या वाड्यात उतरत। विशाळगडावरून रायगडाला जाताना 1 फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आले। दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जोजी व गिरजोजी यादव यांच्या वतनाचे न्यायनिवाडे इथेच केले। औरंगजेबाने पाठवलेला मोगल सेनापती शेख निजाम मुकर्रब खान कोल्हापूरवरून सैन्य घेऊन 3 फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना येथेच त्याने कैद केले। हा जो तुम्ही पाटी वाडा बघताय, हा नुसता वाडा नसून हे एक शक्तीपीठ आहे। छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आपल्या स्वराज्याचा न्यायनिवाडा करायला जेव्हा या सरदेसाईंच्या वाड्याजवळ आलेले, तेव्हाच त्याच संधीचा फायदा घेऊन औरंगजेबाचा जो सरदार आहे मुकर्रब खान, अवघ्या 5000 सैन्यासह तो इथे येऊन छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने त्याने पकडून लावले। तर हाच तो वाडा आहे मित्रांनो। तर आता तुम्ही हा वाड्याचा स्ट्रक्चर बघू शकता, अगदी पडझड झाली आहे वाड्याची, म्हणजे काय नाही, मुघलांनी म्हणजे खूप नासधूस केली जेव्हा छत्रपती संभाजी महाराज जेव्हा त्यांना कैद केलं गेलं तेव्हा या वाड्याची सुद्धा नासधूस केली गेली। छत्रपती संभाजी महाराजांना इथेच कैद करण्यात आलं। तर हा वाडा आता आपण जवळून बघूया, चला तर माझ्याबरोबर। मित्रांनो, हा वाडा पाहिला तर बघा किती पडक्या अवस्थेत आहे। इव्हन जर आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो थोडं झूम करून, हे बघा। आणि आतमध्ये प्रज्वल, आतमध्ये हे नाही आहे ना, एंट्री नाही आहे ना? आतमध्ये एंट्री नाही, कारण पूर्ण पडझड झाली आहे। पडझड झाली आहे बघू शकता। आता पाठी जाऊया आपण, इथून चल, इथून चल। वर्ष झालं, 3-4 महिने झाले। तर मित्रांनो, सरदेसाईंचा वाडा बघून आता आपण जातोय कर्णेश्वर मंदिराकडे आणि कर्णेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेऊन आता आपण परत आपली राईड कंटिन्यू करणार आहे। जर ती ही आता जी आम्ही राईड कंटिन्यू करतोय ती जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल तर ह्याच्या आधीची मुंबई टू कणकवली बाईक राईडने बाईकने प्रवास हा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला समजेल। तर आता कर्णेश्वर मंदिराकडे जाऊया, कर्णेश्वराचं दर्शन घेऊया आणि मग सरळ कणकवलीला जाऊया। संगमेश्वरमध्ये बरीच मंदिर आहे। संगमेश्वर हे स्पेशली ओळखलं जातं महादेवांच्या मंदिरांसाठी। इथे विविध म्हणजे खूप सारी मंदिर आहेत, मस्त 300 मंदिर आहेत। बापरे, विचार कर। आणि संगमेश्वर नाव हे एक नदीचा संगम पण आहे ना इथे कुठे जवळ?
कोणती नदी आहे ती? शास्त्री नदी. हा ओके, शास्त्री नदीचा संगम आहे त्याच्यामुळे संगमेश्वर असं नाव पडलं. आणि संगमेश्वराचं पण देऊळ आहे ना, मंदिर आहे ना इथे, संगमेश्वराचं पण मंदिर आहे. आणि कर्णेश्वर आता मंदिर आपण बघायला आलो, तर चला कर्णेश्वराचं दर्शन घेऊया. सरदेसाईंचा वाडा बघून आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघून आपण थोडंच पुढे आल्यावरती तुम्हाला हे बघा, पाटी कर्णेश्वर महादेवाचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. एकदम चालत वॉकिंग डिस्टन्सवर आहे, एकदम 5 मिनिटं पण नाही लागत, बाजूलाच आहे. मंदिराचा गाभारा तुम्हाला मी आतमधून दाखवतो आणि मंदिराचा बाहेरचा परिसर बघा, एकदम शांत परिसर आहे. जर तुम्ही एकदम पिनड्रॉप सायलेन्स केलात ना, तर आजूबाजूच्या पक्ष्यांचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकायला येईल. तर चला आता मंदिराच्या परिसरात जाऊया. कसबा संगमेश्वर म्हणजे प्राचीन व स्थापत्य शैलीचा अजोड नमुना असलेल्या मंदिरांचे गाव. मंदिराची निर्मिती निश्चित केव्हा झाली याची माहिती उपलब्ध नाही, मात्र शिलाहारांच्या काळात जीर्णोद्धार झाल्याचे कोकणातील जाणकार सांगतात. कर्णेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 दरवाजे आहेत. पूर्वभूमुखी मुख्य प्रवेशद्वारावर शिवपंचायन सुबक पद्धतीत कोरलेले आहे, तर डाव्या बाजूच्या दरवाजावर नरकासूर व उजव्या बाजूच्या दरवाजावर कीर्तिसूर मूर्ती कोरलेल्या आहेत. मुख्य मंडपात भव्य असे भगवान शंकराचे वाहन नंदी आहे, तर त्यानंतर शंकराची मूर्ती आहे. याच मंडपात डाव्या बाजूस श्री महालक्ष्मीची मूर्ती, तर उजव्या बाजूस शेषयाची विष्णू मूर्ती सुद्धा आहे. कर्णेश्वर मंदिरात देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष, यक्षिणी आदींच्या सुंदर मूर्ती जागोजागी दृष्टीपथास येतात. अनेक शतकांपूर्वी हिंदुस्थानातील स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची साक्ष देणारे अनेक मंदिरे, वास्तू, यापैकी हे मंदिर एक उदाहरण होय. नमस्कार अका, आम्ही मुंबईवरनं आलो. हो, दर्शन घेतलं. हे कधीच्या काळात बांधलेलं काका मंदिर, म्हणजे काय केव्हापासूनच आहे? पांडवकालीन आहे. अच्छा, आणि मंदिराबद्दल काही इतिहास तुम्ही सांगू शकता का? आख्यायिका त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टी. एका रात्रीत 360 मंदिर बांधली अशी आख्यायिका आहे. एका रात्रीत 360 मंदिर बांधली अशी आख्या आहे. आणि त्याच्यामध्ये कर्णाच्या नावासाठी, आठवणीसाठी मंदिर बांधलं पांडवांनी. अच्छा, म्हणजे कर्ण गेल्यानंतर त्याची आठवण म्हणून शंकरांचं मंदिर बांधलं पांडवांनी, म्हणून याला कर्णेश्वर. अच्छा, ही दगडी ताट आहेत. 5 ही ताट आहेत. हो, हे एक ताट दगडाचं राऊंड, ते 2, तिकडे 3, तिकडे 4, आतलं 5. अशी 5 पानांची 5 तारे. अच्छा, म्हणजे 5 पानं मंदिर बांधत असताना जेव्हा कोंबड्याचा आवाज, काढला गेला. कोंबड्याचा आवाज काढल्यानंतर वाटलं उभं पार झाले, म्हणून पांडवांनी काटा ही उलटी 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 ठेवली. पांडव निघून गेले. बरोबर, ही ताट आहे. ताट आहे म्हणजे 5 व्यक्तींचा ग्रुप, 5 पानं बसायचं त्याचं पाकडं. अच्छा, हे बसायचं त्यांचं बाकडं होतं, म्हणजे ते एवढे उंच होते की ते असे सहज बसले जायचे आणि आपल्याला आता उडी मारून बसावे लागले. पाय जमले. बापरे, म्हणजे आता माझी साईड बघा, ही एवढी आहे. ते लोक तेव्हा म्हणजे असे बसायचे, म्हणजे तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावू शकता त्यांची तेव्हा पांडवांची उंची किती होती. 14-15 फूट ती उंच असते. मित्रांनो, माझ्या पाठी हे जे तुम्ही बघताय ना, हे सूर्यदेवाचं मंदिर आहे. आणि ठीक पाठी गणपतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, कर्णेश्वर मंदिर आता आपण बघून झालेलं, दर्शनसुद्धा घेऊन झालेलं आहे. थोडीफार काकांकडनं माहिती भेटली, ती सुद्धा मी तुमच्यासमोर प्रेझेंट केली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? कर्णेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराजांना जिथे पकडलं गेलेलं, धोक्याने पकडलेलं गेलेलं, तो सरदेसाई वाडा, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि असेच आपले कोकणातले व्हिडिओ आता येतच असतील पुढे, तर ते सुद्धा तुम्ही बघा. तर
मुंबई टू कणकवली हा जो व्हिडिओ आहे ह्याच्या अगोदरचा ते तोसुद्धा तुम्ही बघा आणि आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर आता तात्पुरता तुमचा निरोप घेतो, भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.